हाय गाईस, मी पार्थ जोशी आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत जोधपूर सिटी. जोधपूर, ज्याला ब्ल्यू सिटी आणि सन सिटी अशा नावाने ओळखलं जातं, ही एकेकाळची मारवाड ह्या राज्याची राजधानी होती. चला तर मग आपण सुरुवात करूया ही सिटी एक्सप्लोअर करायला. सगळ्यात पहिली सकाळी तुम्ही छान नाश्ता करा आणि निघा उमेद भवन पॅलेसकडे. हा पॅलेस 4 ते 5 किलोमीटर मेन सिटीपासून दूर आहे आणि ह्या पासमध्ये आतमध्ये जाण्यासाठी 50 रुपये पास आहे. जर तुम्ही कॉलेज किंवा स्कूलचे स्टुडंट असाल तर तुम्हाला हाफ तिकीट लागेल. तर आपली कॉलेज आणि स्कूल आय डी घेऊन जायला विसरू नका. आणि असं जर तुम्ही जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी अशा जर मंथ्समध्ये तुम्ही जाणार असाल थंडीच्या महिन्यांमध्ये, तर आपला स्वेटर, जॅकेट घ्यायला अजिबात विसरू नका, कारण इकडे जाम थंडी असते. इकडे एका साईडला हॉटेल आहे, खूपच लक्झरियस हॉटेल आहे, आणि आपण तिकडे जाणार नाही आहोत, आपण जाणार आहोत म्युझियममध्ये. आणि इकडच्या एका साईडला इकडचा राजा राहतो अजूनही. तर आपण आत्ता म्युझियमच्या आत जातो आहे. म्युझियमच्या आतमध्ये एक डोम कसा तुम्ही बघाल वर, एकदम कमाल दिसतं. आणि इकडचं आर्किटेक्चर एक नंबर आहे. तुम्ही इकडे खूप साऱ्या पेंटिंग्स, स्केचेस असं बघू शकाल. इकडे खूप सगळ्या घड्याळांचे कलेक्शन्स आहेत, तलवारींचं कलेक्शन आहे, राजा घालत होता ते कपडे इथे अजूनही ठेवलेले आहे. इकडची सर्वात भारी गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे इथलं कार कलेक्शन. इथे 7 ते 8 अशा विंटेज गाड्या ठेवलेल्या आहेत, ज्या म्हणजे अशा कॅडिलॅक, त्याच्यानंतर पॉर्शे, त्याच्यानंतर रॉल्स रॉयस फॅन्टम, अशा बऱ्याच गाड्या इथे ठेवलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला बघायला भेटतात. तर एक नंबर आहेत हे कलेक्शन. जसं तुम्ही उमेद भवन पॅलेसमधनं बाहेर पडता तसं तुम्हाला जायचं आहे मंडोरला. मंडोर हे मेन सिटीपासनं 8 ते 9 किलोमीटर दूर आहे आणि मंडोर ह्याला रावणाची सासूरवाड असं म्हणतात. असं म्हणतात की मंडोर हे मंडोडरीचं गाव आहे. मंडोडरी म्हणजे रावणाची बायको होती ती, आणि असं म्हणून त्याला असं म्हणतात की हे रावणाचं सासूरवाड आहे. इकडे पण एक किल्ला आहे मंडोरगड म्हणून, आणि इथे पण म्युझियम आहे. म्हणजे बेसिकली जोधपूर म्हणजे म्युझियम किल्ले असंच आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जर तुम्ही हिस्टॉरिकल गोष्टी तुम्हाला आवडत असतील, आर्किटेक्चर्स बघायला आवडत असतील, तर जोधपूरमध्ये तुम्ही नक्की आलंच पाहिजेत. आणि इथे फोटोशूट करायला सुद्धा खूप कमाल जागा आहे ही मंडोर म्हणून. इथे पण जाण्याचं तिकीट आहे 25 रुपये स्टुडंटसाठी. आणि म्हणजे तुम्ही जिथे पण जोधपूरमध्ये, राजस्थानमध्ये फिरत असाल तिकडे तुमच्यासोबत स्टुडंट्स आय डी घेऊन जावा, कारण तुम्हाला सगळीकडे हाफ तिकीट मिळेल स्टुडंट्स तिकीट म्हणून जे असतं ते. इथे मंडोरमध्ये तुम्ही अजून पुढे गेलात की तुम्हाला एक एक नंबर असं आर्किटेक्चरचे देऊळं दिसतील. त्यांचं पण एक नंबर आर्किटेक्चर आहे. आणि एवढं सगळं फिरेपर्यंत तुम्हाला दुपार नक्कीच होईल. आणि जशी दुपार झाली की तुम्हाला भूक लागेल, मग तुम्ही जवळच्या कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन राजस्थानी थाळी ट्राय करू शकता. तसंच आम्ही आता राजस्थानी थाळी ट्राय करणार, पण त्याच्या आधी एक लोकल म्युझिक ऐक. तर फायनली ऑथेंटिक राजस्थानी खाल्ल्यानंतर पोट पूर्ण भरलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, जे आहे जसवंत थाडा. हे तुम्ही बघू शकता, जसवंत थाडा हे मेहरानगड फोर्टपासून एकदम जवळ आहे. इथून तुम्हाला मेहरानगड फोर्ट दिसतो आणि हा जसवंत थाडा जो आहे तो व्हाईट मार्बलमध्ये बनलेला आहे पूर्ण, आणि त्याचमुळे ह्याला जोधपूरचा ताजमहाल असंही म्हणतात. तुम्ही इथून बघू शकता मेहरानगड फोर्ट ह्या किल्ल्याचे, तुम्हाला इथे वॉल्स दिसतील आणि बाजूलाच लेकसुद्धा आहे. आणि टोटलच हा व्ह्यू पूर्ण कमाल आहे, तुम्हाला इथे यायला नक्कीच आवडेल. आता आपण जाऊयात मेहरानगड फोर्टला. मेहरानगड फोर्टमध्ये जाण्यासाठी पास 120 रुपये आहे. जर तुम्हाला वर चढून जायचं नसेल तर इकडे लिफ्टची सुद्धा सुविधा आहे. लिफ्टचा पास वेगळा घ्यायला लागतो, ज्याची किंमत 50 रुपये वन वे असते. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही चालतच वर जावा, कारण एवढी काय जास्त चढाई नाही आहे आणि तुम्हाला चालत जायला जास्त मजा येईल. इकडेसुद्धा सेम तुम्हाला म्युझियम मिळेल आणि इकडनं वरचा व्ह्यू बघायला मिळतो, ब्ल्यू सिटीचा व्ह्यू जो म्हणतात की जोधपूरला ब्ल्यू सिटी. इथल्या एका कॉर्नरमधनं तुम्ही जर बघितलं तर सगळी सिटी ब्ल्यू दिसते तुम्हाला. तर असं हे मेहरानगड फोर्ट आहे. हा पण एक नंबर किल्ला आहे, म्हणजे बघण्यासारखा आहे. जर तुम्हाला आर्किटेक्चर वाईज, हिस्ट्री वाईज जर तुम्हाला गोष्टी आवडत असेल तर तुम्ही इकडे नक्की आलं पाहिजे. इथे दरवाज्याच्या प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला
राजस्थानी फोक सॉन्ग्स वाजवणारे दिसतील बसलेले असतात तिथे, आणि इकडे प्रत्येक इथे हॉटेल्ससुद्धा आहेत. सो ते हॉटेल्स थोडेसे महाग आहेत, सो मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार ते. हा इथून असा वरचा व्ह्यू तुम्हाला दिसतो, आणि इथून एका साईडने तुम्हाला फुल ब्ल्यू सिटी दिसते, म्हणजे सगळे निळी घरं दिसतात. तर हे सगळं बघून होईपर्यंत तुम्हाला संध्याकाळ नक्कीच होते, आणि संध्याकाळी तुम्ही डायरेक्ट जावा क्लॉक टॉवरला. इथे तुमची ट्रिप संपते एका दिवसाची. जोधपूरमध्ये मेन एवढंच बघण्यासारखं आहे. क्लॉक टॉवरला तुम्ही शॉपिंग करू शकता, आणि त्याच्यानंतर पुढे जायच्या आधी खालचं सबस्क्राईबचं बटन दाबा, आणि मग पुढे जावा जनता स्वीट्सकडे, जिथे जाऊन तुम्ही प्याज कचोरी, मिरची वडा आणि भेळपुरी चाट नक्की ट्राय करा, कारण तिथलं हे सगळं एकदम कमाल होतं. आणि आपण मिळत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.